भारत पाकिस्तान यांच्यातली शस्त्रसंधी पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी पाकिस्तानची आहे असं लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी म्हटलंय. जनरल नरवणे यांनी भारत पाकिस्तान एलओसीला भेट दिली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान अविश्वासाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या कुरापती सुरू राहतील तोवर स्थिती सुधारणार नाही असं सुद्धा जनरल नरवणे यांनी म्हटलेलं आहे. जोपर्यंत पाकिस्तानकडून कुरापती सुरू राहतील तोपर्यंत इथली परिस्थिती सुधारणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. भारत पाकिस्तान यांच्यातली शस्त्रसंधी पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी पाकिस्तानची असल्याचं लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी आज भारत पाकिस्तान एलओसीला भेट दिलेली आहे त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान अविश्वासाचं वातावरण आहे त्यामुळे ही परिस्थिती ज्या वेळेला विश्वास निर्माण होईल तेव्हा सुधारेल असं सुद्धा ते म्हणाले. The responsibility, I would say the onus of making sure that the ceasefire holds is squarely on Pakistan. If they continue to observe the ceasefire in letter and spirit, if they stop and desist from trying to push terrorists across and foment trouble in India, then all these small steps will definitely go incrementally to build up that level of trust between the two countries. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. आज झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आषाढी एकादशी 20 जुलै रोजी होणार आहे. पालखी सोहळा होणार की नाही याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचं निमंत्रण देण्याचं ठरवलंय. यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यावर्षी पायी होणार की नाही याबाबत अजून चित्र स्पष्ट नाही. मात्र देहूमध्ये तुकोबांच्या पालखी रथाच्या डागडुजीच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. आज गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटनं भारत सरकारकडे कायदेशीर कारवाई विरोधात संरक्षण मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. केवळ सिरमच नाही तर सर्वच भारतीय कंपन्यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली आहे. कोविशिल्ड लस निर्मिती करणाऱ्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटचा आणखी एक लस उत्पादनाचा मानस आहे. सिरमनं DCGIकडे रशियन लस स्पुटनिकच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे